कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज Z5 सोबत, तेही एकदम फ्री. पण आपण सुजयबद्दल बोललं पाहिजे हे तिला कळत नाही ना. हा, ती तिथं टिमका वाजवत बसती जे लोकांना अतिशय आवडते. मॅडम, एका बाईसाठी या दोघांना असं ताडकन उभं राहताना बघून लय भारी वाटतंय. या ना मॅडम, बसा. सांगितलं असतं मॅडम तर बाहेर तुम्हाला न्यायला आलो असतो. आम्ही तुम्हाला नाही, अपर्णाजींना भेटायला आलो. तुम्ही उगाच नाराज होताय सुजयराव. नाही मॅडम, तसं काही नाहीये. अपर्णाजी या बसा. नाही नाही, मी हो या. सुजय, आम्ही तुमच्याशीच बोलायला आलो होतो. काय ना सुजयराव, अपर्णाजी जे करतायत ते लोकांना आवडते, त्यामुळे लोक आपल्या पक्षालाच अर्थात तुम्हालाच मतदान करणार ना. मॅडम, मी खरं सांगू का, मी काही लई मोठं काहीतरी करते असं वाटतच नाही बघा मला. हो, तीच तर खूप मोठी गोष्ट आहे अपर्णाजी. गेले 3-4 टर्म आम्ही ह्या लोकांना आपल्या पक्षाच्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करतोय, पण हे लोक काही बदलले नाहीत. तुम्ही फक्त बोलून त्यांचे मुद्दे समजून घेऊन हे केलं. राजकारणात लोकांना समजून घेणं, नेता त्यांच्या बाजूने उभे आहे याची जाणीव करून देणं खूप महत्वाचं असतं, आणि ती जाणीव तुम्ही करून दिली, त्याबद्दल मी तुमची खूप आभारी. थँक्यू, खरंच थँक्यू. आता मला काय बोलावं ते कळत नाही. पण तुम्ही काही बोलू नका, असंच काम करत राहा, मोठ्या व्हा. हंबीरराव, तुमच्याकडे अपर्णाजी असताना तुम्ही दुसरं कोणाला कसं काय प्रचाराला घेऊन जाऊ शकता. नाही ते मॅडम, म्हणजे नाही म्हणजे मग आम्ही खोटं बोलतोय का. नाही तसं नाही मॅडम, आम्ही घेऊन गेलतो पण तीच चुकलं आमचं. सुजयराव, एक छोटी चूक सुद्धा ना राजकारणात खूप मोठी ठरू शकते, आणि तुम्ही एक नाही दोन चुका केल्यात. दोन? हो, तुम्ही आमचा आदेश मोडलाय. तिकीट द्यायच्या वेळी आम्ही काय सांगितलं होतं? आओ नाही म्हणजे त्यांनी ते अहो आम्ही तुमच्याशी नाही बोलत आहोत, पण यापुढे प्रचाराला दुसरं कोणालाही घेऊन जायचं नाही. आपल्या पक्षाचा प्रचार फक्त आणि फक्त अपर्णाजी करतील, दुसरं कोणी नाही. जी मॅडम. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.